नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस। आज करवीर निवासिनीची सिद्धिदात्री रूपात, तुळजाभवानी देवीची गजारूढ रूपात, तर दख्खनचा राजा ज्योतिबाची सरदारी रूपातली खडी पूजा। कागलच्या प्रकाश माळींचं हैवानी कृत्य। पत्नीसह दोन मुलांचा जीव घेणाऱ्या माळीला न्यायालयानं सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी। भारत जोडो यात्रेत कोल्हापुरातून 10,000 कार्यकर्ते सहभागी होणार। नियोजनासाठीच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी केलं मार्गदर्शन। घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना एलसीबीनं केलं जेरबंद। 17 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। आणि पीएफआय विरोधात कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शनं।